तालुक्यातील घाटकुळ येथील माजी सरपंच देवराव वारलूजी मेदाडे यांना पोंभुर्णा येथील ठाणेदारांसह काही कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी 10 वाजता सुमारास दारू विकत असल्याचा आरोप करून बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देवराव मेदाडे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असून आजपर्यंत दारू विक्रीचा कोणताही गुन्हा त्यांच्यावर दाखल नाही. असं असताना ठाणेदारांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी गावातील नागरिकांनी चंद्रपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत केली. या पत्रपरिषदेला श्यामराव मेदाडे, प्रवीण बुटले, दिलीप मेदाडे आणि प्रफुल्ल सिडाम यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र दिनी पोंभुर्णा पोलिसांचे वाहन घाटकोळ येथे आले होते. या वाहनात ठाणेदारांसह काही कर्मचारी बसून होते. चौकात आल्यानंतर मेदाडे यांचं घर विचारून देवराव मेदाडे यांना गाठलं आणि मारहाण करायला सुरुवात केली. दारू विकत असल्याचा आरोप त्यांच्यावर केल्यानंतर देवराव मेदाडे यांनी गावातील तंटा मुक्त समिती अध्यक्ष आणि सरपंचांना विचारणा करा असं त्यांना म्हटलं. मात्र ठाणेदार कुकडे आणि कर्मचाऱ्यांनी त्यांनाच कायदे शिकवता का असं उलट उत्तर देऊन घराचे दरवाजे तोडून झडती घेतली. मात्र दारू मिळाली नसल्यानंतरही जबर मारहाण केली. मारहाणीमुळं देवराव मेदाडे रक्तबंबाळ झाले होते. त्यांचं शरीर आणि घरातील तीनही खोल्यांमध्ये सर्वत्र रक्त पसरलं होतं. या मारहाणीमुळं ते बेशुद्ध पडले. त्यानंतर पोलिसांनीच गोंडपिपरीच्या रुग्णालयात नेलं. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना रेफर केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना भरती करून पोलीस निघून गेले. या घटनेमुळं गावात दहशतीचं वातावरण पसरलं असून दारूची विक्री करत नसतानाही विनाकारण पोंभुर्णा पोलिसांकडून मारहाण केल्यामुळं संताप व्यक्त केला जात आहे. म्हणून ठाणेदार कुकरे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी श्यामराव मेदाडे आणि गावातील नागरिकांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. पोलीसवाले अंदाजे 9 ते 9:30 31 तारखेला सकाळी 1 तारखेला सकाळी त्यांच्या घरी आले. आल्याच्यानंतर त्यांना तुम्ही दारू विकत आहात म्हणून त्यांच्या घरी शिरण्याचा प्रयत्न केले. परंतु देवराव मेदाडेंनी मी काही दारू विकणारा व्यक्ती नाही, मी 10 वर्ष सरपंच केलेला माणूस आहे. पुलीस पाटील किंवा तंटामुक्ती अध्यक्ष किंवा गावातील पतिशी नागरिकला बोलवून माझ्या घराची झडती घेण्यात यावा असे त्यांनी म्हणाले. परंतु पोलीसवाल्यांनी न मानता त्यांना लात्याबुक्क्यांनी मारझोड करून तो व्यक्ती बेशुद्ध पडला आणि नंतर त्याचं पोलीसच्याच गाडीमध्ये टाकून गोंडपिपरीला ॲडमिट केले. त्यानंतर चंद्रपूरला रेफर करण्यात आला. तरी मारझोड करणाऱ्या पोलीसवर कारवाई करण्यात यावी ही घाटकुळवासी यांची विनंती आहे.